तालिबान आणि सत्ता संघर्ष, हो ही बिकट परिस्थिती. अफगाणिस्तानमध्ये आता सत्ता पालट होणार असल्याचं स्पष्ट झालंय आणि याच विषय आजच्या या शोमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विशाल परदेशी. तालिबानचं शिष्टमंडळ अफगाण सरकारसोबत वाटाघाटी करत आहे. अध्यक्ष अश्रफ घनींच्या सदनात वाटाघाटी सुरू आहेत आणि पुन्हा एकदा अफगाणिस्तानात तालिबानी राजवट सुरू होणार आहे. तालिबानींनी आता सर्व अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. सत्ता पालटाच्या दृष्टीनं तिथं हालचाली सुरू झाल्यात. मात्र तालिबानींच्या वर्चस्वामुळे आता सर्व जगच दहशतवादाच्या खाईत लोटलं जाण्याची शक्यता निर्माण झाली. पाहूयात याचबद्दलचा एक विशेष रिपोर्ट. राजधानी काबूलमध्ये तालिबानींचा झेंडा पुन्हा एकदा फडकू लागलाय. आता तालिबाननं सत्ता पालट करण्याची मागणी केली आहे. अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली. शहरात प्रवेश करण्याच्या आधी तालिबानने सर्व बॉर्डर क्रॉसिंग ताब्यात घेतल्या होत्या. अफगाणिस्तानचे काळजीवाहू गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्जवाल यांनी काबूलवर हल्ला होणार नाही आणि शांततेनं सत्ता पालट होईल असं सांगितलंय. तालिबाननंही काबूलवर ताकदीच्या जोरावर कब्जा नको असल्याचं सांगितलंय. सत्ता पालट शांततेत झाला तर कोणतंही नुकसान होणार नाही असं तालिबाननं स्पष्ट केलंय. सैन्य आणि नागरिकांवर सूड भावनेतून कारवाई केली जाणार नाही असं तालिबाननं स्पष्ट केलंय. तसंच सर्वांना घरात राहा आणि देश सोडू नका अशी धमकीही देण्यात आली आहे. स्मोक रान हे वाद अफगाणिस्तान प्रमुख ते तपलशिवीच्या ग्रेल खपाला ते बेसुबातही ले जिद्दी खतर सर मखते ते द ठोल अफगाणिस्तान पो वाजियात खबरीम ते अमनती आव दिफाई जुवाकुनो आव मुलकी शहीदानो कुरानीत तसल्यात वायम. तालिबानकडून सामान्य नागरिकांचे बळी घेतले जाणार नाही असा दावा केला जातोय. मात्र असं असलं तरी आता नागरिकांनी पलायन सुरू केलंय. पाकिस्तानच्या सीमेवर अफगाणिस्तानचे शरणार्थी मोठ्या संख्येनं दिसत आहेत. तर दुसरीकडे इतर राष्ट्रही सतर्क झाले. अफगाणिस्तानातल्या शरणार्थी रोखण्यासाठी तुर्कीनं इराणला लागून असलेल्या सीमेवर सुरक्षा वाढवली आहे. पाकिस्तानच्या सीमेनजीक असलेलं जलालाबाद हे मोठं शहरही तालिबानच्या ताब्यात आलंय. इतकंच नव्हे तर अफगाणिस्तानच्या सर्वच सीमांवर आता तालिबाननं वर्चस्व प्रस्थापित केलंय. तालिबानातलं चौथं मोठं शहर असलेल्या मजार ए शरीफवर तालिबाननं आधीच ताबा मिळवला होता. अफगाणिस्तान सरकारच्या हातून हळूहळू सर्व शहरं निसटली. अफगाण सैन्य आणि सरकारचं समर्थन करणारे मिलिशिया पळून गेले. अफगाणिस्तानच्या सैन्यानं तालिबानचा प्रतिकार केला नाही. अमेरिकेनं मागील 20 वर्षात इथल्या सैन्याला सक्षम केल्याचं म्हटलं जात होतं. मात्र प्रत्यक्ष रणांगणात अफगाणिस्तानचं सैन्य लढलंच. अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर जगभरातल्या दहशतवाद्यांसाठी इथं आसरा मिळणार आहे. परिणामी सर्व जगभरात दहशतवाद पसरवण्यासाठी तालिबानींच्या कारवाया सुरू होतील. आता सर्व जगालाच धोका निर्माण झाला. त्यामुळे आता सर्व जगानं एकत्र येऊन भूमिका घेण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत निवृत्त ब्रिगेडियर. आपल्यासोबत आहेत दोन महत्त्वाचे गेस्ट ज्यांच्याशी आपण खरं तर या विषयाला घेऊन चर्चा करणार आहोत. ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्याबरोबर आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर. सुरुवातीला मी हेमंत महाजन यांच्याकडे जातोय. महाजन सर, आत्तापर्यंत ज्या सगळ्या परिस्थितीकडे आपण कसं बघता? असं आहे की ही परिस्थिती अचानक भयंकर झालेली आहे आणि जे काही सांगितलं होत होतं की अफगाणिस्तान सैन्य लढेल, म्हणजे 3-4 महत्वाची शहरं आहेत ती एक किल्ला म्हणून काम करतील, तिथे तालिबान येऊ शकणार नाही, ज्यामुळे तालिबान आणि जे अफगाणिस्तानचं सरकार आहे यांच्यामध्ये मेलमिलाप होईल आणि दोघांचं संयुक्त सरकार सुरू होईल असं आता सध्या काहीही होण्याची शक्यता दिसत नाहीये. अफगाणिस्तान सैन्य जसं तुम्ही तुमच्या रिपोर्टमध्ये सांगितलं, न लढताच तिथनं पळून गेलं. म्हणजे ही लढाई नव्हती, ही फिजिकल लढाई झालीच नाही, मानसिक लढाई झाली आणि त्याच्यामध्ये सगळं सैन्य ते पळून गेलं आणि त्यांनी लढाई केलीच नाही. आता होणार काय? आता जे गनी सरकार वगैरे आहे यांना आता जे सरकार पुन्हा प्रस्थापित होईल त्याच्यामध्ये त्यांना कुठलंही रिप्रेझेंटेशन असण्याची शक्यता ही फारच थोडी आहे. आणि आता हे जे सरकार असेल त्या तालिबाननी तालिबान म्हणजे तयार केलेलंच सरकार असेल आणि त्यांना ज्या पॉलिसीज पाहिजे त्या आता इथे राबवल्या जातील.
आणि आता एवढी भयंकर परिस्थिती झालेली आहे की जे आपली जे दूतावास आहे त्यांचे कर्मचारी तिथे अडकलेले आहेत, मी आता न्यूज मध्ये बघत होतो, आणि आपलेच नाही तर बहुतेक सगळ्या राष्ट्रांचे अडकलेले आहेत आणि काबूल विमानतळावरती उतरता येत नाहीये. खर नंतर उतरता येईल ते कर्मचारी वाचवले जातील. तालिबान म्हणते की आम्ही त्यांना मारणार नाही वगैरे, परंतु एवढं नक्की आहे की तालिबान जे अमेरिकेचे समर्थक होते त्यांना नक्कीच मारतील. ज्यांनी सैन्यातल्या त्या लोकांनी ज्यांनी अफगाणिस्तानच्या ज्यांनी तालिबानच्या विरुद्ध लढाई लढले होते त्यांना मारलं जाईल. ज्यांनी ज्यांनी मदत केली सगळ्यांनाच मारलं जाईल. त्याच्यामुळे हजारो लाखो जे शरणार्थी आहेत हे जसे पाकिस्तानकडे गेले आहेत तसे इतर जी राष्ट्र सीमावरती आहे म्हणजे सेंट्रल एशियन रिपब्लिक त्यांच्याकडे पण गेलेली आहे. तर त्याच्यामुळे आता जे सरकार येणार हे तालिबानचंच असेल आणि त्यांच्या पॉलिसीज त्याच असतील ज्या तालिबान पहिले राबवत होतं. फक्त एकच फरक असा जाणवणार आहे असं म्हणजे एक समोर येत आहे की यावेळेच तालिबान सरकार मागच्या तालिबानच्या सरकारच्या तुलनेमध्ये थोडस कमी कठोर असेल असं ते सध्या तरी म्हणतायत. पुढे नेमकं काय होईल हे येणारा काळच सांगेल. परंतु जसं तुम्ही म्हटलं होतं आता आपल्याला एक प्रचंड धोका निर्माण झाला आहे. पण हा आपल्याला झाला असं नाही, हा अमेरिकेला पण झाला आहे, हा युरोपला पण झाला आहे, आणि मला सर्वात आनंद होतो की हा चीनला पण धोका निर्माण झाला आहे. कारण चीनला वाटतं की आपण आपल्या पैशाच्या बळावरती त्यांना विकत घेऊ, परंतु तसं होणार नाही. चीनमध्ये जो शिनजियांगचा प्रांत आहे तिथे पण गडबड होण्याची शक्यता आहे. आणि हा जो भस्मासूर आहे हा आता पाकिस्तानच्या सुद्धा कंट्रोलच्या बाहेर जाईल की काय अशी एक शक्यता निर्माण होती आहे. तर त्याच्यामुळे परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे. नेमकं काय होईल हे येणारा काळ सांगू शकेल, परंतु सगळ्या जगालाच यामुळे प्रचंड मोठा धोका हा निर्माण झालेला आहे. शैलेंद्र, आपण जर ह्या सगळ्या परिस्थितीत म्हणजे हे तर निश्चितपणे दिसतंय की सत्ता पालट होणार, तालिबानी त्यांचं सरकार तिथे जे आहे ते प्रस्थापित करतील, अर्थात गेला अनुभव हा गाठीशी असल्यानंतर मी ज्या शहरामध्ये जिथं माझी जगण्याची राहण्याची भ्रांत होती कुठेतरी स्थिर स्थावर असताना आता हे आक्रमण मी पुन्हा एकदा झेलतोय ही तिथल्या स्थानिकांची भावना असेल. लोक देखील आता वेगवेगळ्या सीमा गाठून दुसरीकडे कसं जाता येईल या दृष्टीने प्रयत्न करतायत. तर जागतिक परिणाम काय दिसतायत या सगळ्याच्यात आपल्याला? जागतिक परिणाम जसं आता महाजन सरांनी सांगितलेलं आहे ते अत्यंत क्लिअर आहेत. तुम्हाला आणखीन एक दोन परिणाम जे तात्काळ तुम्हाला अफगाणिस्तानच्या संदर्भात दिसून येणार आहेत ते असं असेल की कदाचित अफगाणिस्तानचं जे नॉमेनक्लेचर आहे जे रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान म्हणून ओळखलं जात होतं आतापर्यंत ते कदाचित येत्या काळामध्ये इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान म्हणून ओळखलं जाईल. आणि ज्या वेळेला ते इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान म्हणून ओळखलं जाईल त्याच वेळेला या सगळ्या समस्यांना सुरुवात होईल. एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जो युरोपियन देश आणि अमेरिका यांनी तालिबानवरती एक पद्धतीचा जो विश्वास टाकला होता की तालिबान हे आता इव्हॉल्व झाला आहे, तालिबान हे आता सुधारलेलं आहे आणि त्यामुळे तालिबानला संधी द्यायला हरकत नाही आणि म्हणूनच दोहा अग्रीमेंट झाला होता, हे जे एक मिथ आहे या मिथला बऱ्याच प्रमाणामध्ये आता तालिबानी खोटं ठरवलेलं आहे. कारण त्यांनी कोणत्या पद्धतीने ते फोर्सचा वापर करणार नव्हते, ते इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये येणार होते. ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत या सगळ्या आता गेल्या 2 महिन्यांमध्ये पूर्णपणे फोल ठरलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. आणि आता जो आहे तालिबान अफगाणिस्तानचा जो प्रवास आहे हा पुन्हा एकदा एक अत्यंत एक्स्ट्रीमिस्ट अशा स्वरूपाचं गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश करण्याकडे आता त्यांचा प्रयत्न हा चालू आहे. याच्यातनं सगळ्यात मोठा जागतिक परिणाम तुम्हाला असा दिसून येणार आहे की जगभरातल्या ज्या मोठ्या दहशतवादी संघटना आहेत, आयसिस सारखी असेल किंवा अलकायदा सारखी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना असेल, यांचं नैतिक बळ हे मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे. कारण ज्या वेळेला 1996 ते 2001 हा तालिबान गव्हर्नमेंटचा 1-0 म्हणजे तालिबान गव्हर्नमेंटचा पहिला कार्यकाळ होता, त्यावेळेला ह्या सर्व आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना प्रादेशिक दहशतवादी संघटना यांना प्रशिक्षण देण्याचं यांना शस्त्रास्त्र पुरवण्याचं काम ह्याच तालिबान सरकारने केलं होतं. ह्याच तालिबान सरकार असतानाच अमेरिकेवरती जो 9/11 अटॅक झाला त्याची जी कॉन्स्पिरसी त्याचा जो कट रचला गेला ओसामा बिन लादनकडनं तो देखील याच ठिकाणी लढला गेलेला होता. खरं तर आंतरराष्ट्रीय समुदायाला असं वाटत होतं की तालिबान हा सत्तेमधला एक घटक बनेल आणि तिथं अनेक ट्राईब ग्रुप्स आहेत त्याच्यापैकी हा एक असेल अशा प्रकारचं इम्प्रेशन होतं. म्हणून तालिबान बरोबर चर्चा केली गेली, परंतु केवळ तालिबान अशा स्वरूपाची एखादी राजवट इस्लामिक राजवट तिथं प्रस्थापित करेल अशा स्वरूपाची कल्पना ही अजिबात केली गेलेली नव्हती. परंतु आता तेच घडलेलं असल्यामुळे सगळ्यांचे धाबे हे दडाणलेले आहेत आणि आता या परिस्थितीमध्ये आता नॅटोने अमेरिकेने फोर्सेस काढून घेतलेले आहे, परंतु एक ऑप्शन अजूनही आहे जो युनायटेड नेशनच्या पीस किपिंग ऑपरेशनचा आहे आणि ज्याच्या संदर्भामध्ये भारत हा सध्या युनायटेड नेशनच्या सेक्युरिटी काउन्सिलचा
सध्या चेअरपर्सन आहे, प्रेसिडेंट पण आहे, आणि या बाबतीत भारत युनायटेड नेशनच्या पीस किपिंग ऑपरेशनमध्ये सुधारणा हा भारताचा खूप मोठा अजेंडा आहे. तर भारत आता या काळामध्ये, या महिन्याभराच्या काळामध्ये ज्यात भारताची प्रेसिडेन्सी आहे, निश्चितपणे युनायटेड नेशनची पीस किपिंग फोर्स ही तिथे पाठवू शकता येते का, या दृष्टिकोनातून आता प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं राहणार आहे. कारण जर या गव्हर्नमेंटवरती तुम्ही कंट्रोल आणला नाही तर पुन्हा एकदा हे गव्हर्नमेंट एकदा नव्याने सगळ्या दहशतवादाला चालना देण्यासाठी एक मोठंच्या मोठं स्थान ठरणार आहे. आणि त्याचा परिणाम हा केवळ अफगाणिस्तान पुरता मर्यादित राहणार नाही, सेंट्रल एशिया असेल, तिथली फरगाना व्हॅली असेल, पश्चिम आशिया असेल, पश्चिम आशियामधला आयसिस आणि अलकायदाचा दहशतवाद हा बऱ्यापैकी आता कमी झाला होता, तो आता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दक्षिण आशियामध्ये त्यांना बांगलादेश, व्हिएतनाम, इंडोनेशिया यासारखे देश आहेत की ज्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती कॉन्सन्ट्रेशन नंतर या तालिबान्यांकडनं केलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. भारताकडे पण त्यांचं लक्ष आहे, कारण काश्मीर हा आपल्याला त्याची फार मोठी चिंता आपल्याला आहे. त्यामुळे याचा परिणाम हा बहुतांशी जे सब कॉन्टिनेंट्स आहेत याच्यावर देखील मोठ्या प्रमाणावरती होणार आहे. त्यामुळे याची वेळीच दखल घेणं, तसदी घेणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. मला असं वाटतं की हा बायडन प्रशासनाचा एक अत्यंत चुकीचा अशा स्वरूपाचा निर्णय होता. खरं तर ओसामा बिन लादन आपल्या यांच्या बराक ओबामापासून अमेरिकेने विड्रॉवलचे संदेश द्यायला सुरुवात केली होती, पण बराक ओबामाने पण विचार केला आणि त्यांनी हा निर्णय पुढे ढकलला. ट्रम्प यांच्या काळामध्ये देखील प्रचंड दबाव होता की अमेरिकेने विड्रॉ करावं, पण ट्रम्पने देखील आपल्या 4 वर्षाच्या कार्यकालामध्ये हा निर्णय पुढे ढकललेला होता. पण बायडनने मात्र आपण आल्या पहिल्या 3-4 महिन्यांमध्ये आपल्या प्रेसिडेन्सीचा हा निर्णय घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं की हा निर्णय केवळ अमेरिकेचा नाहीये तर जगाच्या देखील अंगलट येणार आहे. त्यामुळे वेळीच या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाकडनं पुढील उपाययोजना होणं हे अत्यंत गरजेचं राहणार आहे. हेमंत महाजन सर आणि शैलेंद्र देवळणकर, आपल्याला अधिक याबद्दलच्या वेगवेगळ्या पैलूंना घेऊन बोलायचं आहे. फार दूरगामी परिणाम आहेत या ठिकाणी सत्ता पलट होते तर बोलूयात, पण वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊया, पहा फक्त न्यूज 18. आणि आपण अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीबद्दल चर्चा करतोय आणि आता पुन्हा एकदा तिथे तालिबानी राजवट ही प्रस्थापित होणार आहे आणि याच विषयाला घेऊन आपल्याबरोबर आहेत हेमंत महाजन आणि त्याचबरोबर शैलेंद्र देवळणकर देखील आहे आपल्याबरोबर, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. मला हेमंत महाजन सरांकडे जायचं आहे. महाजन सर, आत्ताचा अपडेट या क्षणाला असं येतं की सत्ता सोपवण्यास, तालिबान्यांना सत्ता सोपवण्यास गणी सरकार तयार आहे आणि यामध्ये आता अंतरिम राष्ट्रपती म्हणून अली अहमद जलाली यांचं नाव पुढे येताना दिसतंय. असं आहे की गणी सरकारला दुसरा काही चॉईस नाहीये आणि त्यांना तालिबान जे म्हणतात ते त्यांना ऐकावंच लागेल. सत्ता सोपवली वगैरे असं काही नाहीये, सत्ता त्यांनी काबीज केलेली आहे हे आपल्याला क्लिअर पाहिजे. तर त्याच्यामुळे जसं आपण मकाशी डिस्कस करत होतो आता तालिबानचं राज्य होणार आहे, तर प्रश्न फक्त असा आहे की आपण आता काय याच्या पुढे आपण काय करू शकतो हा प्रश्न आहे. आता होईल काय की आता जसं तिथे उग्रवाद वाढेल, जसं तिथे दहशतवादाला वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल, तर हे हळूहळू दहशतवादी जे आहेत ज्या पहिल्या लँड बॉर्डर्स आहेत म्हणजे जमिनी सीमा, तिकडनं ते इतरत्र पसरतील. म्हणजे पाकिस्तान आहे, चीन आहे, इराण आहे, सेंट्रल एशियन रिपब्लिक्स आहे. आता प्रत्येक देश आपापल्या बॉर्डर्स सील करायचा प्रयत्न करेल आणि तालिबानच्या दहशतवाद्यांना आपल्याकडे येण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करेल. याच्यानंतर मग आपल्या सौदी अरेबिया किंवा थोडीशी दूरची जी राष्ट्र जिथे आयसिस प्रभाव आहे किंवा थोडं आफ्रिकेत वगैरे, तोपर्यंत प्रश्न भारताचा आहे. त्यांना भारताच्या कडे यायला मध्ये वेळ लागेल आणि ते नंतर इतरत्र ठिकाणी सुद्धा जाण्याचा थोडाफार प्रयत्न करतील. परंतु त्याकरता आपल्याला घाबरून जायचं काहीच कारण नाहीये. आपण यांना 1980-1990-2000 दशकामध्ये तालिबानचे अनेक दहशतवादी आपण काश्मीरमध्ये मारलेले आहेत. फक्त याची किंमत जी आहे ती भारतीय सैन्याला रक्त सांडून द्यावी लागते. म्हणजे आपलं रक्त सांडेल जास्त याच्याविषयी कोणाच्या मनात काही शंका नको, परंतु आपण आपलं रक्षण करायला म्हणजे समर्थ आहोत. फक्त प्रश्न असा आहे की सध्या जे इमिजिएटली अडकलेले जे वकिलातीमधले लोक आहेत त्यांना बाहेर कसं काढायचं, आपले जे तिथे इतर लोक काम करतात त्यांना बाहेर कसं काढायचं, आपण जे तिथे ऍसेट्स जे धरणं वगैरे बांधली होती त्याचं रक्षण काही करता येईल का, आणि दुसरं काहीतरी करून तुझी मराठीमध्ये म्हण आहे की सुसलबाई तुझी पाठ मऊ असं काहीतरी म्हण आहे मला वाटतं ती, की तालिबानशी गोड गोड बोलून जेवढं आपल्याला आपल्या राष्ट्रीय हिताचं संरक्षण करता येईल, जेवढं त्यांना आपल्या काश्मीर पासून लांब ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. आता मग मकाशी शैलेशजी म्हणाले होते युनायटेड नेशन्सचा सिक्युरिटी काउन्सिलचे सध्या आपण प्रेसिडेंट आहोत या महिन्याकरता, तर अफगाणिस्तानचा मुद्दा हा तिथे डिस्कस केला जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये सगळ्या राष्ट्रांची सहमती करून
जर युनायटेड नेशन्सच्या पद्धतीने कुठला पीस कीपिंग फोर्स तिथे आला होऊ शकते का यासाठी प्रयत्न होतील. महाजन सर मला शैलेंद्र यांच्याकडे जायचं. शैलेंद्र आपण या सगळ्या परिस्थितीमध्ये इतर जे मुस्लिम राष्ट्र आहेत मग ते कतार असेल मग ते सौदी अरब असेल मग तुर्की असेल पाकिस्तान असेल त्यांची याबाबत काय भूमिका राहू शकते येणाऱ्या काळात काय अंदाज. मला असं वाटतं की या स्वरूपाचं एक्स्ट्रीमिस्ट अशा स्वरूपाचं गव्हर्नमेंट हे खरं तर कोणालाच नकोय. कारण अशा स्वरूपाच्या कल्पना ह्या पूर्वी इस्लामिक स्टेटच्या होत्या परंतु यांना कोणालाही राष्ट्रांच्या सीमारेषा ह्या मान्य नाहीये. त्यांना ज्या पद्धतीचं खिलाफत तयार करायचंय किंवा ज्या पद्धतीचं राजवट तयार करायची आहे ज्यामध्ये राज्यांच्या सीमारेषा नकोय तर सर्वांना एकत्र करून त्यांना जसं 1920 पूर्वी ज्याच्यामध्ये टर्कीचा एक एम्पायर होता आणि एक अशा स्वरूपाचं एक पूर्णपणे इस्लामिक शासन होतं असं त्यांना निर्माण करायचं असल्यामुळे या सर्व इतरही सुन्नी देशांना अशा स्वरूपाच्या कल्पना ह्या नकोच आहेत. म्हणून हा जो त्यांचा शरीयतचा जो एक फॉर्म आहे हा शरीयतचा फॉर्म पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचा आहे आणि तो इतर जे शरीयत रूल्स आहेत त्यांच्यापेक्षा देखील डिफरंट असल्यामुळे हे सुन्नी देश देखील त्यांच्याला फार सहकार्य करतील असं नाहीये. इवन पहिल्या गव्हर्नमेंटला देखील अनेक सुन्नी देशांनी रिकग्नाइज केलेलं नव्हतं. त्यांना रिकग्नाइज करणारे चीन किंवा पाकिस्तान सारखेच एखादे देश असू शकतात. यामध्ये एक तुर्कस्तान कदाचित रिकग्नाइज त्यांना करू शकतो कारण तो आता ज्या पद्धतीचं सध्या सुन्नी देशांमधलं राजकारण चालू आहे सौदी अरेबियाला शह देण्यासाठी त्यामुळे तसा एक प्रकार घडू शकतो. आणखीन एक मला अत्यंत महत्वाचा मुद्दा असा मांडायचा आहे की मध्यंतरी आपण तालिबान बरोबरच्या काही गटांबरोबर एक इन्फॉर्मेशन लाईन ऑफ कम्युनिकेशन हे सुरू केलेलं होतं. आपण त्यांच्याबरोबर अनौपचारिक चर्चा सुरू केलेलं होतं की आपले इंटरेस्ट मेंटेन राहतील विशेष करून आपले जे डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट आहेत त्यांना धक्का लागणार नाही आणि दुसरं म्हणजे काश्मीरमध्ये ते येणार नाहीत. आणि 5 ते 6 महिन्यांपूर्वी काश्मीर तालिबानच्या प्रवक्त्याने हे पण स्पष्ट केलेलं होतं की आम्ही भारताच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करणार नाही किंबहुना जम्मू आणि काश्मीर मध्ये आमचा हस्तक्षेप नसेल जसं त्यांनी आता चीनच्या शिनजियांग मध्ये आमचा हस्तक्षेप नसेल अशा स्वरूपाने स्पष्ट केलेलं आहे. पण तो तालिबान वरती सध्या विश्वास ठेवणं अवघड आहे कारण तालिबान मध्ये अनेक गट आहेत त्यातले काही गट हे पाकिस्तानच्या प्रभावाखाली असल्यामुळे निश्चितपणे पाकिस्तान त्यांना पुश करण्याचा प्रयत्न करेल. परंतु काही मॉडरेट गट देखील आहेत. या मॉडरेट गटांबरोबर भारत हा डिप्लोमॅटिक लेवलला निश्चितपणे अनौपचारिक ज्याला बॅक चॅनल डिस्कशन असं म्हणतात ह्या देखील आपल्या चालू आहेत. त्यामुळे लेट्स होप फॉर द बेस्ट की आपल्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टला आपले डिप्लोमॅटिक कर्मचारी जे सगळे तिथे काम करतात त्यांना ह्या तालिबानकडनं धोका होणार नाहीये आणि निश्चितपणे काश्मीरच्या संदर्भामध्ये तालिबान येत्या काळामध्ये आपली भूमिका स्पष्ट करेल अशा प्रकारच्या अपेक्षा सध्या तरी आपण करू शकतो. आपल्या दोघांचे धन्यवाद. या सगळ्या महत्वाच्या विषयाला घेऊन आपण मुद्दे मांडले याचं सगळं विश्लेषण आपण समोर ठेवलेलं आहे. चला अपेक्षा करूयात. मानवी हक्कांचं संरक्षण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, हा पायाभूत मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, ठीक आहे सत्तांतर झालं, सत्ता तुमच्या हाती आलेली आहे, पण याचा अर्थ सूडबुद्धीने रक्तपात तो कुठल्याही परिस्थितीत होता कामा नये अशी अपेक्षा करूयात. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.